शेतकरी मित्रांनो नमस्कार, सहाय्यक कृषी अधिकारी या पेजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी डॉक्टर अंकुश चोरमुले, कृषी कीटकशास्त्रज्ञ तसेच प्रबंधक होयामी शेतकरी समूह, आणि आज आपल्या सोबत आहेत श्री अमोल पाटील, प्रगतिशील ऊस उत्पादक शेतकरी, ज्यांचं ऊसाचे उत्पादन जवळपास गेली 15 वर्ष सातत्यपूर्ण 100 टनाच्या आसपास आहे. तर आज आपण या पेजवरून एकरी सातत्यपूर्ण 100 टन उत्पादन कसं घ्यावं याबाबत चर्चा करणार आहोत. मित्रांनो, 125-150 टनाच्या गप्पा पण तुम्ही ऐकल्या असतील उत्पादनाच्या बाबतीत, पण सातत्यपूर्ण ह्या शब्दाला ऊस उत्पादनामध्ये खूप महत्व आहे. सातत्यपूर्ण याचा अर्थ काय की एक वर्ष दोन वर्ष नाही तर कंटिन्यूअस 5-10 वर्ष जे 100 टन वर्षानुवर्ष उत्पादन घेतात हे महत्वाचं आहे आपल्याला. नाहीतर एखाद्या वर्षी 100 टन उत्पादन घेतलं, दुसऱ्या वर्षी 60 टनावर आला, असं व्हायला नको. यासाठी काय महत्वाच्या गोष्टी आहेत, जमिनीची तयारी कशी केली पाहिजे, या बाबतीत सगळी आपण इत्यंभूत माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अमोलजी नमस्कार. नमस्कार. आपल्याला एकरी सातत्यपूर्ण 100 टन घेण्यासाठी आपण सर्वांना सांगत असतो की जमिनीची तयारी खूप महत्वाची आहे, जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन खूप महत्वाचा आहे. तर शक्यतो 100 टन घेण्यासाठी जमिनीची तयारी कशी केली पाहिजे, त्यासोबत पिकांची फेरपालट कशी पाहिजे, याच्याबाबत थोडक्यात माहिती द्या. तुम्ही करत असलेल्या गोष्टी काय राबवतात त्या सांगा. नमस्कार मित्रांनो. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आपण हे करतोय की एकरी सातत्यपूर्ण 100 टन जर घ्यायचं झालं म्हणलं तर आपल्याला सगळ्यात एक महत्वाची गोष्ट येते ती की जमिनीची तयारी किती केली पाहिजे आपल्याला आणि कशी केली पाहिजे. आता मोस्टली जे ऊस शेतकरी असतात तर त्यांचं नियोजन कसं असतं की खोडवं गेल्यानंतर जमिनीची तयारी करणं, म्हणजे नांगरट करणं, एखादी हे करणं आणि त्यानंतर आणि परत ऊसासाठी शेत तयार करणं, ह्याच पिरियडमध्ये आपल्याला कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे ह्या संदर्भात थोडंसं आपण चर्चा करूया. की आता तुमचं समजा तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी आहात आणि ऊस उत्पादक आता तुम्हाला पर्याय नाही की पीक फेरपालट करणं. पीक फेरपालट करणं खूप गरजेचं आहे, झालं तर खूप चांगलंच आहे. पीक फेरपालट करताना बी अशा पद्धतीने आपण तुम्ही पिकं निवडली पाहिजेत की जेणेकरून तुम्हाला त्या पिकापासून किमान तेवढं उत्पादन मिळालं पाहिजे की ऊसापासून जेवढं मिळतं किमान तेवढं ते उत्पादन मिळालं पाहिजे आणि त्यासोबत जमिनीला चांगला त्या पद्धतीने मदत झाली पाहिजे. म्हणजे जसं की आपण केळी म्हणतो, हळद म्हणतो, किंवा शक्य झाल्यास खोडवा निघाल्यावर हरभऱ्याचं बेवड करणं, हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या 3-4 जी पिकं येतात ती खूप महत्वाची असतात की जेणेकरून तुम्हाला पीक फेरल पालट बी होते आणि तुमच्या जमिनीला त्याच्या पद्धतीने चांगला विसावा मिळतो आणि एक नव्या उमेदीने पूर्ण जमीन तुमची फ्रेश होऊन परत तुम्हाला ह्या पद्धतीने त्या मदत होते की एकरी आपण सातत्यपूर्ण जे 100 टन घ्यायचं आहे त्याला ते मदतगार असं ठरत असतं. दुसरी गोष्ट मशागत. मशागत ही खूप महत्वाची आहे की जेणेकरून जे पाठीमागचं जे पीक आहे तुमचं त्याचं पूर्ण त्या पिकाची जे हे असेल, म्हणजे जर हळद असेल, औषध असतील, हळद असेल, केळी असेल किंवा हरभरा असेल, तर केळीचं आता आम्ही तर अशा पद्धतीने नियोजन करतो की जे काय तुमचे अवशेष आहेत त्या पिकाची केळी आल्यानंतर ती जमिनीची मॅक्झिमम कसं काढलं जाईल या पद्धतीनं त्याचं नियोजन करतो की जेणेकरून आपल्या जमिनीला सेंद्रिय खत जास्तीत जास्त पद्धती प्रकारे उपलब्ध होईल या पद्धतीनं त्याचं नियोजन केलं पाहिजे. कारण जेवढं सेंद्रिय खत जास्त तेवढं आपण दिलेल्या रासायनिक खतांना अपटेक आणि जीवाणूंचं कार्य चांगल्या पद्धतीने तिथं होणार आहे आणि त्याच ह्याच्यावर आपली पिकं जोमदार वाढणार आहे, ह्या गोष्टीचं थोडंसं नियोजन केलं पाहिजे. अमोलजी, जमिनीची तयारी करताना आपण कायम सांगत असतो शेतकऱ्यांना की जमिनीची उभी आडवी नांगरट झाली पाहिजे किंवा जमिनीची खोलवर नांगरट झाली पाहिजे, दोन वेळा नांगरट झाली पाहिजे. समजा मागच्या सीझनमध्ये खोडवा असेल आणि ते पाचक ठेवलं असेल तर ह्या पद्धतीनं थोडं शेतकऱ्यांनी नियोजन कसं केलं पाहिजे, म्हणजे जमिनीची नांगरट आणि सगळे मशागत करून शेवटी सऱ्या पाडणे, ह्या बाबतीत थोडक्यात मार्गदर्शन करा. आता एक मोस्टली हे सांगतो की पीक फेरपालट झाल्यानंतर म्हणजे की मशागत येते, मशागत महत्वाची. सुरुवातीला पहिल्यांदा जर ऊस खोडवा निघाला असेल तर सर्वसाधारण तुमचं फेब्रुवारी मार्चमध्ये खोडवा जातोय. सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा एक काम करा की 65 कुट्टी करून तुमच्या रानात गाडा, हे खूप महत्वाचं आहे. आणि कारण एकरी जवळपास 5-6 टन पाचट आपल्याला मिळतं, 5-6 टन सेंद्रिय खत आपण बाहेरून विकत आणून घालू शकत नाही, त्याचं कॉस्टिंग खूप वाढतं, खूप जातं. कारण आता कंपोस्ट जर 1 टन आणायचं म्हणलं तर किमान 1000 रुपये आपल्याला द्यावं लागतात,
म्हणजे 6-7000 रुपये खत तुम्हाला ऑलरेडी तुमच्या खोड्याच्या पाचटापासून मिळणार आहे. ते 100% कुट्टी करा गाडा. हे काढून घेतल्यानंतर आपण तुम्ही रोटर मारू शकता. खोड्याच्या उसाच्या खोड्याच्या बाबतीत सांगतोय, रोटर मारून ते पाचट व्यवस्थित तुमच्या जमिनीत गाडलं जाईल, म्हणजे मिक्स होलं जाईल, चांगल्या पद्धतीने मातीत मिक्स होईल. आणि त्यानंतर पहिली नांगरट करून घ्या. पहिली नांगरट झाल्यानंतर किमान एक 20-25 दिवस आहे त्या कंडिशनमध्ये वाढू द्या. त्यानंतर आम्ही एक अशा पद्धतीने करतो की आपण जे नांगरट करतो म्हणजे पलटीच्या सहाय्यानेच आपण नांगरट करतो, ते पलटीच्या सहाय्यानेच मोठी सरी पाडून घ्यायची नांगरटीमध्ये. जेणेकरून काय होतं की समजा तुमच्या जमिनीची रुंदी आहे 70-80 फूट आहे आणि आपण सरी पाडली तर ते 70-80 फूट रुंदी आहे आणि डायरेक्ट सनलाईटला जी पडते 70-80 फूट पडते, ते फक्त तुम्हाला ते वाळताना फक्त वरती 70-80 फूट जे काय तुमच्या रुंदी आहे जमिनीचे तेवढंच फक्त वाळणार आहे, म्हणजे हे होणार आहे. आणि त्याच जमिनीत जर आपण पलटीच्या सहाय्याने मोडायसाठी सरी पाडली तर त्यावेळेला काय होणार आहे की प्रत्येक सरीचा 3 भागाचा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 70-80 फूट तुमची रुंदी झाली ती झाली, त्यासोबत सरीला जी खोली असते त्या एरियाचा पण आपल्याला, म्हणजे त्या क्षेत्राचा पण आपल्याला, क्षेत्राला पण आपल्याला ऊन देता येणार आहे. म्हणजे जवळपास एक 70 फूट जर तुमची रुंदी असेल तर जवळपास आपण 100 फूट तिथं त्या पद्धतीनं रुंदी मिळवू शकतोय आणि जास्तीत जास्त पद्धतीनं प्रकारे तिथं ऊन आपल्या त्या शेताला सूर्यप्रकाश मिळणार आहे आणि जमीन तिथं चांगल्या पद्धतीने ती वाढणार आहे. अशा पद्धतीने नांगरट करून घ्या. पहिली नांगरट झाल्यानंतर सही करून घ्या आणि त्याच्यानंतर शक्य झाले तर दुसरी नांगरट करून पुढच्या मशागत करून फायनल सरी सोडून या पद्धतीने करा. आणि ह्याच्या मधल्या पिरियड मध्ये कोण कंपोस्ट खत ओढतं, शेणखत कोण ओढतं आणि कोण मेंढ्या बसवतं, या पद्धतीने सेंद्रिय खतांचं नियोजन हे खूप गरजेचं आहे या गोष्टीसाठी. कारण आपल्याला सातत्यपूर्ण 100 टनाचं टार्गेट ठेवायचं आहे. 100 टन हे एक कोणती म्हणजे अशक्यप्राय गोष्ट नाहीये, शक्य आहे. पण जर साध्या साध्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण व्यवस्थित करत गेलो तर नक्कीच तुम्हाला तिथं आपण त्या लक्ष्यापर्यंत आपण ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकू. अमोलजीने सांगितलेल्या गोष्टी थोडी गोष्ट ऍड करतो अजून की जमिनीची नांगरट आपण ज्यावेळेला करतोय त्यावेळेला तिची वेळ पण महत्वाची आहे. दिवसाच्या वेळेला नांगरट करा, सकाळच्या आवर्समध्ये करा किंवा संध्याकाळच्या आवर्समध्ये करा. लाईट लावून ट्रॅक्टरची नांगरट करू नका आणि किडींचं व्यवस्थापन आपल्याला या पद्धतीनं करणं खूप सोपं जाते. अमोलजी, 100 टनाचं जर उत्पादन घ्यायचं असेल तर पिकाचं स्पेसिंग खूप महत्वाचं आहे आणि ह्या स्पेसिंगसाठी सुरुवातीला आपण किती मापाची किती अंतराची सरी पाडणार आहे तर इथून पुढे ऊसाचं उत्पादनाचं नियोजन चालू होतं असं समजा, तर ऊसाची सरी पाडताना शेतकऱ्यांनी काय घ्यायला काळजी घ्यायला पाहिजे? जे शेतकरी 3 फुटावर आहेत ते त्यांनी 4 फुटावर कसं गेलं पाहिजे? 4 वालीने 5 फुटावर, 5 वालीने 6 फुटावर असं थोडा ट्रान्झिशन फेज कशी आहे ही थोड्या शेतकऱ्यांना थोडक्यात समजून सांग. आता जनरली जे पश्चिम महाराष्ट्रात आमच्या भागात जे शेतकरी म्हणजे ऊस उत्पादन घेतलं जातं ते जवळपास 80% शेतकरी 4.5 फुटी सरी सोडतात. मग त्याच्यानंतर राहिलेले जे 20% आहे ते 5 फुटी 6 फुटी 7 फुटी ह्या पद्धतीने करतात. आता सगळ्या तज्ञांच्या मते आणि काही अनुभवी शेतकऱ्यांच्या मते 5 फूट आणि 5 फुटी सरी आणि 1.5 फुट 2 डोळ्यातील अंतर हे सर्वोत्कृष्ट अंतर आहे, म्हणजे स्पेसिंग आहे की चांगल्या पद्धतीने उत्पादन घ्यायचं असेल तर 5/1.5 हे उत्पादन घेण्यासाठी एक चांगलं अंतर मानलं जातं. तसंच 4.5/1.5 सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने ठेवून अंतर ठेवून सुद्धा चांगल्या पद्धतीने नियोजन उसाचं करू शकता. फक्त 4.5 फुटीच्या सरीचा एकच प्रॉब्लेम येतोय की नंतर आपण खोडव्याचं जे पीक करतोय आणि खोडव्याच्या पिकामध्ये आपण बगळा कातरून नंतर खोडव्याची भरणी हा प्रकार जेव्हा येतोय तेव्हा थोडासा त्रास होतो तुलनेत 5 फुटाच्या. त्यासाठी तुम्ही 4.5 फुटी सुद्धा करू शकताय आणि 5 फुटी सुद्धा करू शकताय. आता जे शेतकरी म्हणतो 3 फुटावर आहेत त्यांनी सुरुवातीला एकदम 5 फुटावर जाणं म्हणणं कारण त्यांची मानसिकता बदलणं एवढं होणं हे सदस्याचे शक्य नाही. त्यांनी अशा पद्धतीने प्रयत्न नक्कीच करू शका की तुम्ही 4 फूट करा किंवा 4.25-4.5 करा की जेणेकरून जे आपण बैलाच्या सहाय्याने पक्की बांधणी करणार आहे, अंतरमशागत जे करणार आहे उसातली, ती पॉवर टिलरच्या सहाय्याने कशी करता येईल आणि तेही पिकाला नुकसान न करता कशा पद्धतीने करता येईल ह्या पद्धतीचं अंतर ठेवून तुम्ही जर सरी सोडून त्या पद्धतीने नियोजन केला तर तुम्हाला नक्कीच म्हणजे पहिली स्टेज जी आहे 100 टनाची ती तुम्ही नक्कीच ती काढू शका. ओके, 100 टन उत्पादन हे प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याचं स्वप्न असतं आणि हे जर स्वप्न गाठायचं असेल तर मित्रांनो लागवडीचा हंगाम खूप महत्वाचा आहे. 12 महिन्यात ऊस केला आणि 100 टन जाईल अशा घटना क्वचित घडतात किंवा एकदम हाताच्या बोटावर मोजण्या इतपत प्रमाण आहे किंवा नाही असं म्हणलं तरी चालेल. तर अमोलजी, 100 टन उत्पादन जर एखाद्या शेतकऱ्याला घ्यायचं असेल तर त्याच्या लागवडीचा हंगाम योग्य कोणता
आणि तुमच्या दृष्टीने तुम्ही कुठल्या व्हरायटीज शेतकऱ्यांना रिकमेंड कराल की ह्या व्हरायटीज जर घेतल्या तर तुम्हाला 100 टन मिळेल, कारण अडसरीसाठी आपल्याला दोनच व्हरायटी शिफारस येत आहेत, तर याच्याबाबत थोडक्यात माहिती द्या. हा लागवडीचा हंगाम कुठला असावा? महाराष्ट्रात आता मुख्यत्वे 3 हंगामात आपण ऊसाची लागवडी करतो, अडसाली, पूर्व हंगामी आणि हंगामी. आता अडसाली जे हंगाम आहे तो आपण जून ते ऑगस्ट 15 पर्यंत हा जो पिरियड आहे मधला ह्याला आपण अडसाली हंगाम म्हणतो. ह्या पिरियड मध्ये हे केलेले असतात त्यांना लागणी केली असतात त्यांना अडसाली ह्या लागणी म्हणतो. ह्या लागणी सर्वसाधारण 16 महिने ते 18 महिने आपल्या शेतात असतात आणि जे 100 टनाचे जे प्रयोग होतात किंवा जे शेतकरी घेतात मोस्टली ह्या हंगामात केलेल्या जवळपास 95% म्हणेन मी की जे 100 टन घेतात ते अडसाली लागणीतच घेतलेले असतात. आणि अडसाली लागणीसाठी सध्या तर 2 व्हरायटी आता म्हणजे प्रचलित आहेत आणि चांगला रिस्पॉन्स देतात. एक म्हणजे ऑलराऊंड व्हरायटी आहे ती 86-032 म्हणजे सगळ्यांचीच प्रिय आहे. आजपर्यंत ऊसातले जेवढे रेकॉर्ड झालेत म्हणजे अतिउच्च उत्पादन जे झाले हे फक्त 86-032 मध्ये झालेलं आहे. त्याच पद्धतीनं जर तुम्ही जून मध्ये लागण करत असाल तर 86-032 नक्कीच प्रेफर करा. जर तुम्हाला 265 व्हरायटीची लागण करायची असेल तर कृपया करून 15 जुलै नंतर करा 265 लागण. बरोबर, त्या पद्धतीने ह्या 2 व्हरायटी तुम्ही अडसालीसाठी वापरू शकताय. आणि केक आता व्हरायटी तशी प्रॉमिसिंग वाटते, 8005 आहे किंवा 10001 असेल, ह्या 2 व्हरायटी ज्या आहेत नक्कीच चांगल्या आहेत. पण 8005 बाबतीत अडसालीला शेतकरी बांधवांचा अनुभव तितकासा चांगला नाही, तसंच 10001 बाबतीत अडसाली बाबतीत नाही आहे. आणि मुळात 10001 ह्या वॉरंटीची अडसालीसाठी शिफारस नाहीच आहे. तुम्ही सप्टेंबर 20 नंतर नोव्हेंबर 20 किंवा नोव्हेंबर अखेरपर्यंत जर लागण करणार असाल तर 10001 वॉरंटी खूप प्रॉमिसिंग वॉरंटी आहे आणि त्या वॉरंटीत इतकं पोटेन्शियल आहे की तुम्हाला ती 100 टन आरामात देऊ जाऊ शकते, तेही सप्टेंबर ऑक्टोबर ह्या महिन्यात लागण केल्यानंतर. आणि त्या व्हरायटी जे त्या बाबतीत ती व्हरायटी खूप चांगली आहे. पण मोस्टली जर अडसाली जर तुम्हाला लागण करायची असेल तर 100% तुम्ही 86-032 नाहीतर 265 या 2 व्हरायटीज वापर करा. अमोलजी, आता ऊस पट्ट्यामध्ये जो सांगली सातारा कोल्हापूर हा भाग आहे, पुण्याचा काही भाग आहे, नगरचा काही थोडा भाग, याच्यामध्ये तर 100 टन उत्पादन घेणारे शेतकरी मॅक्झिमम तर 86-032 वापरतात आणि 86-032 उत्पादन चांगलं येतं. पण आता तुम्ही जर ह्या 86-032 बियाणांचा जर विचार केला तर बऱ्याच वेळेला कृष्णा गोल्डन ह्या नावाने हे बियाणं विकलं जातं आणि शेतकऱ्यांच्या मध्ये संभ्रमावस्था आहे की 86-032 ह्या वेगवेगळ्या जाती ह्याच्यामध्ये आहेत का. तर एक थोडक्यात ह्याच्याबद्दल माहिती सांगा की 86-032 ओरिजिनल नेमकं काय आणि हे जे फंडे आहेत मार्केटिंगचे हे काय आहेत. तसं म्हटलं तर 86-032 ही आता रिलीज होऊन भरपूर वर्ष झालेली व्हरायटी आहे आणि त्यात तसं मुळात त्या वॉरंटीला काय म्हणतात की 86-032 आणि महाराष्ट्रात ते निरेकाठी वाढवते म्हणून त्याला टोपण नाव आपल्या महाराष्ट्रापुरतं दिलं निरा को 86-032 निरा ह्या नावानं आपल्या महाराष्ट्रात ती प्रचलित आहे. मग आता ती व्हरायटी येऊन भरपूर तसं जवळपास एक 15-23 वर्ष झाली ती व्हरायटी येऊन आणि त्यामुळे त्या व्हरायटीचे जे जेनेटिक चेंजेस थोडेफार हवामानाच्या ह्याच्यानुसार झालेले असे आढळून आलेले आहेत. मग ते काय होतं की काही काही भागात ती व्हरायटी थोडीशी वेगळी रिॲक्ट होताना दिसते, वेगळी दिसते. मग काही बियाणे विकणाऱ्या शेतकऱ्यांचे फंडे असतात की त्या व्हरायटीला काहीतरी वेगळं नाव द्यायचं, म्हणजे जसं की 86-032 कृष्णा, 86-032 गोल्डन, 86-032 सुपर, हे अशा वेगवेगळ्या पद्धतीने विकायचे फंडे आहेत. असा कोणत्याही फंड्याला तुम्ही बळी पडू नका. ही 86-032 निरा ही एकमेव आणि एकच व्हरायटी आहे आणि ह्या व्हरायटीला ओळखण्यासाठी ज्या खुणा आहेत ह्या आजपर्यंत भरपूर शास्त्रज्ञ म्हणजे तज्ञांनी सांगितलेल्या आहेत की पानं त्याची जास्त काळी डार्क असतात, गुलाबीसर छट असते उसाला आणि कांडी चिरण्याचं त्याचं जे व्हरायटीचं जे मेन गुणधर्म आहे की जर एक कांडी तुमची डाव्या बाजूला चिरली असेल त्याच्या वरची जी कांडी आहे ती उजव्या बाजूला चिरलेली असते, म्हणजे एका रेषेत ती कांडी चिरत नाही, विरुद्ध दिशेला कांडी चिरले हे त्याचं कॅरेक्टर आहे. या अशा पद्धतीने ठोकताळे हे आहे. म्हणजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ऊसाच्या जातींची निवड करताना आपण कुठल्या हंगामात लागवड करणार आहे ते लक्षात घ्या. आपण अडसाली हंगामासाठी करणार असाल तर 86-032 किंवा 265 या जातींची आपण निवड करू शकताय. या 2 जाती खूप चांगल्या आहेत. जर सुरू हंगाम असेल किंवा पूर्व हंगामीच्या साठी तुम्ही 8005 करू शकताय. 10001 आणि 8005 या जातींची तुम्ही लागवड सुरू हंगामासाठी 12 महिन्यासाठी करू शकताय. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, लागण तुम्ही ज्या व्हरायटीची करणार आहे ती व्हरायटी सरकार विद्यापीठ मान्यता असलेली कारखाने घेत असलेलीच करा.
ज्या व्हरायटींची शिफारस आपल्या इकडे नाही शक्यतो अशा व्हरायटींची लागवड करणं शक्यतो टाळा, कारण त्या व्हरायटी बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्या वर्षी 265 अमोलजी सॉरी 238 उत्तर प्रदेशमध्ये जी चांगली मिरॅकल केलेली व्हरायटी ती महाराष्ट्रात आणून देखील ट्राय केलेली आपण बरेच बघितले आणि ते ती सुद्धा सक्सेसफुल झाली नाही. 238 ही व्हरायटीनं उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त रिकव्हरी उत्तर प्रदेशची वाढवली, महाराष्ट्राला बीट केलं, पण ती व्हरायटी इथं चालली नाही, सबसेल फेल केली, कारण प्रत्येक भागासाठी वेगवेगळ्या व्हरायट्या डिझाईन केलेल्या आहेत. तर आपल्या इकडे ज्या शिफारसीत आहेत, जे आपलं विद्यापीठ शिफारस करतं किंवा व्हीएसआय सांगतं, तर ह्यांच्याच व्हरायटी शक्यतो आपण वापरणं गरजेचं आहे. तर आता व्हरायटीची निवड झाली तर बेने मळा शेतकरी शेतकऱ्यांनी प्रत्येकानं स्वतः एक करणं गरजेचं आहे. आणि बेने मळा जर स्वतःचा असेल तर एक क्वालिटी सिडलिंग किंवा क्वालिटी आपण बियाणं स्वतःच्या घरी तयार करू शकू आणि ते बियाणं वापरू शकू. शक्यतो बेने मळा करताना एक काय काळजी घ्यायला पाहिजे, त्याच्या आपण नत्राची डोसेस देतो किंवा पाचक काढत नाही, ह्या बाबतीत थोडक्यात माहिती सांगा. बेने मळा हा खूप महत्वाचा विषय आहे शेतकरी व शेतकरी मित्रांनो, की ऊस उत्पादक शेतकरी आहे की दरवर्षी त्याला नवीन त्याची लागवड होत असते, तर बेणं ते खूप महत्वाचं आहे. कुठल्या ऊसाचं कसं आहे की कुठं बियाणं म्हणजे आपला बाकीच कशाचं बी मार्केटमध्ये मिळत तसे आपलं ऊसाचं मिळत नाही, ते आपलं ऊसच तुरून आपल्याला बियाणं म्हणून त्याचा वापर करावा लागत असतो. त्यासाठी काय करायचं आहे की शक्य झाल्यास आपल्या शेतातील म्हणजे तुम्हाला जर शेतात जर 80-85% ऊस असेल तुम्हाला ते चांगला वाटत असेल, म्हणजे त्याचा परफॉर्मन्स तुम्हाला शेतात तुमच्या चांगला वाटत असेल, गवती वाढ नसेल, कोणते रोग नसतील, कीड नसेल, ह्याचा प्रादुर्भाव नसेल, तर त्यातीलच तुम्ही पुढल्या वर्षी लागणीसाठी आधीच हे काय अशा पद्धतीने नियोजन करा की तुम्हाला जर जून मध्ये लागण करायची असेल तर आहे त्या प्लॉटमधील तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास तुम्ही त्या प्लॉटमधील तुमच्या सिलेक्ट पद्धतीने म्हणजे निवडक पद्धतीने निवडून चांगले डोळे ऊस तोडून त्याची लागण करून घ्या, जेणेकरून त्याचं बियाणे मळा तुम्हाला तिथं होईल असे होईल. किंवा जर संशोधन केंद्रातील बियाणे मळा जे आहे तिथं चांगले खात्रीशीर बियाणं मिळतं, तिथून तुम्ही बियाणे मळा आणून त्याच्या स्टेजेस वाढून त्या सुद्धा वाढवू शकताय. आणि बेणे मळा करताना त्या पद्धतीनं जमिनीची तयारी चांगल्या पद्धतीने करा, सेंद्रिय खत मुबलक पद्धतीने त्या थोड्या क्षेत्रासाठी द्या त्या. आणि बेणे मळा करताना जे विद्यापीठाने किंवा संशोधन केंद्राने जे सजेस्ट केले आहेत की नत्राचं प्रमाण त्याला थोडस जास्त तुलनेत 25% जास्त द्यावं लागतं, आपण ह्याच्यात ते 25% नत्राचं प्रमाण जास्त ठेवलं की जर्मिनेशन म्हणजे उगवण क्षमता त्या बियाण्याची चांगली राहते आणि लवकर तुम्हाला उगवण तिथं मिळत असतं. हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत शेतकरी मित्रांनो. बियाणाची निवड आपल्याकडे काय केलं जातं, आपला जो 12-14 महिन्याचा ऊस आहे तोच आपण कट करतो आणि शेतामध्ये लागण करतो. लागण करताना पण दोन डोळ्याची खाप मारली जाते, एक तर कट करताना विळ्याच्या साह्यानं आडवी खाप मारली जाते, बऱ्याच गोष्टी अंतर व्यवस्थित ठेवलं जात नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी बियाणाची निवड करताना मित्रांनो लक्षात घ्या. ऊसाची जी कांडी तोडणार आहे ती अशी उभीच तुटली पाहिजे, खालच्या बाजूला अंतर जास्त राहिलं पाहिजे, 3-4 इंच आणि वर डोळ्याच्या वर एक भाग असा राहिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आणि 10 महिन्याचंच कोवळं बियाणं वापरणं गरजेचं आहे, तरच आपल्याला चांगला एक उगवण क्षमता मिळणार आहे. आणि ऊसाची सुरुवातीची उगवण, ऊसामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, सुरुवातीची उगवण जरा चुकली किंवा फुटव्याच्या अवस्थेत तुम्ही काम करायला चुकला तर ते तुम्हाला वर्षभर त्रास देत जातात. त्यामुळे ह्या दोन गोष्टी मित्रांनो सगळ्यात जास्त लक्षात घेणं गरजेचं आहे. आता शेतकरी मित्रांचे तर आम्ही एक गैरसमज म्हणता येईल त्याला, गैरसमजच आहे, कारण मगाशी आपल्याला होतो आपण एकत्र त्यावेळेला विचारणा झाली की कांडी लागण चांगली का रोप लागण चांगली असे बरेच शेतकरी विचारतात. बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यात काय आहे, रोप लावलं तर फुटवा होत नाही किंवा कांडी लावलं तर फुटवा होत नाही, असं बऱ्याच लोकांच्या मनात समस्या आहेत. तर तुमचा या बाबतीत काय अनुभव आहे की कांडी लागण चांगली का रोप लागण चांगली? नाही, तशा दोन्ही पद्धती चांगल्या आहेत. की तुमच्या शेताची कंडिशन काय आहे, म्हणजे तुमच्या ज्या भागात क्षेत्र येतं तिथल्या भोवतीचं वातावरण कसं आहे, सपोज पाणी साठून राहत असेल तर तिथं कांडी लागून केली की उगवण तिथं लवकर होत नाही, मग त्या ठिकाणी अशा शेतात तुम्ही रोप लागण करू शकताय जेणेकरून आपल्याला एक महिना तिथं वेळ मिळू शकतो. किंवा अशी कंडिशन असेल की तुमचं शेत तयार नाही पण तुम्हाला ते पर्टिक्युलर तारखेला लागण करायचे आणि तुम्ही आता इकडे रोपं बुक करू शकताय, तुमची मशागत करू शकताय, तुम्हाला एक महिन्याची तयार रोपं तिथे मिळू शकतात, अशा कंडिशनमध्ये तुम्ही रोप लागण करू शकताय. किंवा समजा की चांगल्या क्वालिटीचं बियाणं आहे, ते बियाणं तुम्हाला ट्रॅव्हल करून घेऊन जाऊ शकत नाही, तुम्हाला ते रोपच ट्रॅव्हलिंग पडतं, त्यावेळेला तुम्ही रोप लागण करू शकता की बाबा ह्या मग एका ठिकाणी चांगल्या पद्धतीची तुम्हाला बियाणं मिळतं चांगलं, त्याची रोपं बनवून तुम्ही अशा कंडिशनमध्ये तुम्ही रोप लागण्याचा निवड करू शकता. नाहीतर मॅक्झिमम पर्सेंट तुम्ही कांडी लागण केलेली कधीही चांगली.
अगदी बरोबर आहे. तुम्ही थोडक्यात सांगितलंच की रोप लागण किंवा कांडी लागण मित्रांनो आपल्या वातावरणानुसार आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार परिस्थितीनुसार डिपेंड आहे. आम्ही दोन्ही प्रकारच्या लागवडी करून बघितल्या. आपले विजय मुग्धुमान साहेब अण्णांनी पण सुरेश अण्णांनी पण दोन्ही प्रकारच्या लागवडी करून बघितल्यात. मुग्धुमानांनी रोप लागण जी केली त्याचं उतारा ह्या वर्षी 114 टनाला, कांडी लागणीचा जवळपास 107-108 टनाला पडलाय. त्यामुळं रोप लागण करा कांडी लागण करा काही फरक पडत नाही. तुमच्या जमिनीच्या ह्याच्यानुसार तयारी आणि तुमचं नियोजन या सगळ्या गोष्टीवर ते 100 टनाचं सगळ्यात हे 100 टनाचं ठरते. एक आधुनिक शेतकरी मित्रांच्या मनात म्हणजे गोष्ट असते की जमिनीची सरी पाडताना पश्चिम पूर्व पश्चिम पाडू का दक्षिण उत्तर पाडू आणि लागवड करताना एका बाजूला करू कसं, हे एक समस्या शेतकऱ्यांच्या डोक्यात कायम प्रश्न असतो. तर याच्यावर थोडा प्रकाश टाका. आता की ऊस शेतीला दक्षिणोत्तर पूर्व पश्चिम अशा काही सरीचं म्हणजे ह्याचा लागवडीचा काही विशेष फरक नाही पडत. कारण माझे दोन्ही माझ्या जवळपास 5 ठिकाणी शेती आहे आणि काही क्षेत्र आहे ते पूर्व पश्चिम अंतर लांबी आहे आणि काही ठिकाणी दक्षिणोत्तर आहे. कसं आहे की तुम्ही लागवड करताना सरी शेताचा तुमचा उतार ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीला उतारानुसारच तुम्ही सरी सोडा आणि त्यानुसार ज्या शक्य असेल त्या पद्धतीने पाण्याचं नियोजन करा की जेणेकरून तुमच्या शेतात पाणी साठून राहणार नाही आणि त्याचा त्रास तुमच्या पिकाला होणार नाही. हा जर आपण फळ पिक सॉरी म्हणजे फळझाडांची जर लागवड असेल त्या ठिकाणी दक्षिणोत्तर हा तिथे इम्पॅक्ट करू शकतो. पण ऊस शेतीच्या बाबतीत दक्षिणोत्तर पूर्व पश्चिम असं काही नाही. तुमच्या शेताच्या लांबीनुसार आणि पाण्याचा उतार ह्या सगळ्या गोष्टीनुसार तुम्ही उत्तर लागण करू शकता. आणखी एक गोष्ट आहे की कांडी मधी लावायची का कडेला लावायची. हा आता हे करताना सगळ्यात महत्वाचं होतं की तुम्ही कोणत्या हंगामात लागवड करणार आहे ह्या गोष्टी तिथं खूप महत्वाचे आहे. अडचणी लागण म्हणजे सर्वसाधारण जून महिन्यात लागण करतो आपण, जून जुलै ऑगस्ट या 3 महिन्यात करतो की आपल्याकडचा पावसाळा जो हंगाम आहे तो ह्यात जून जुलै ऑगस्ट ह्यात आणि सप्टेंबर ह्या 4 महिन्यात पाऊस आपल्याकडे पडतो. त्यामुळं मोस्टली जी अडचणी लागण होते ती एका बाजूला लागण होते. त्यात पण असं अशा पद्धतीने नियोजन केलं जातं की मॅक्झिमम पर्सेंट त्या पिकाला सूर्यप्रकाश कसा जास्तीत जास्त उपलब्ध होईल ह्या पद्धतीनं ते लागण केलं जातं. समजा तुमचं दक्षिणोत्तर लागण जर असेल तर म्हणजे सरी असेल दक्षिणोत्तर तर त्या सरीच्या पश्चिम बाजूला लागण केली जाते की जेणेकरून मॅक्झिमम पर्सेंट वेळ म्हणजे मॅक्झिमम जास्तीत जास्त वेळ तुम्हाला ते सूर्यप्रकाश त्या मिळेल. आणखी एक काही की ह्याच वेळेला आपल्याकडून ज्या म्हणजे दक्षिणोत्तर सरी असेल त्यावेळेला पाऊस जो पडतोय तो आपल्याला पश्चिमेकडून येणाऱ्या वारा ह्याच्यामुळे पडत असतोय आणि पाऊस जर जास्त झाला तर तो सरीत पाणी जातं साठून राहतं. जर आपण त्या कंडिशन मध्ये जर आपण सरीच्या मध्यभागी आपण जर ऊस लागण केली तर दोन्हीकडं पाणीचं सरीत पाणी साठून राहिल्यामुळं त्या मुळीची म्हणजे कार्यक्षमता त्यावेळ थांबून जाणार आहे जास्त पाण्यामुळे. तर तीच कांडी जर आपण एका बाजूला लावली तर त्यावेळ कसं होणार आहे की सरीकडच्या बाजूची जी मुळे आहे ती तात्पुरती थांबली जाणार आहे पाण्यामुळे कारण पाऊस असल्यामुळे जास्त पाणी होणार आहे सरीत. आणि त्याच वेळेला बोधाकडच्या बाजूला थोडस त्या तुलनेत सरीपेक्षा ऑप्सा कंडिशन राहणार आहे त्यामुळे बोधाकडच्या साईडला तुमची मुळी कंटिन्यू चालू राहणार आहे आणि आपल्याला आपल्या ऊसाची वाढ एका बाजूने मुळी चालू असल्यामुळे कंटिन्यू चालू राहणार आहे. अशा पद्धतीने थोडंसं नियोजन करायचं. अगदी बरोबर. आपण शेतकरी मित्रांनो एकरी 100 टन उत्पादनाचं ज्या वेळेला डोक्यात घेऊन काम करत असतो त्यावेळेला एकरी ऊसांची संख्या खूप महत्वाची असते. म्हणजे कारखान्याला जाणारे त्याला इंग्लिशमध्ये मिलिबल केन्स म्हणतात किंवा कारखान्याला जाणारे सशक्त ऊस किती असावेत याची संख्या आपण फुटव्याच्या अवस्थेतच ठरवतो आणि त्या अवस्थेपासूनच आपण आपलं उत्पादन किती निघणार आहे ह्या गोष्टी आपण फायनल करत असतो. तर एक गोष्ट म्हणजे ही एक गोष्ट द्या सांगा की समजा आपलं एक आयडियल अंतर घेऊ 5x1.5 किंवा 5x2 समजा 5x2 लागण आहे तर ही लागण परफेक्ट अंतर घेऊनच करणं का गरजेचं आहे. त्यासोबत एक डोळ्याची कांडी असणं का गरजेचं आहे. दोन डोळ्याची कांडी लावली तर काय होईल आणि एक डोळ्याची कांडी तिथं फाटकवतो ह्याच्यासाठी आपण उपाय म्हणून काय करू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे जर आपण 5x1.5 अंतर घेतलं तर सर्वसाधारण एका डोळ्यापासून आपल्याला त्यावेळेला तिथं आपल्याला 7-8 ऊस पाहिजे. म्हणजे आपल्याला जेव्हा एकरी 43,560 जेव्हा संख्या करायची आपल्याला म्हणजे एका स्क्वेअर फुटाला एक ऊस या पद्धतीनं हे म्हणजे असं नियोजन जर पाहिजे असेल म्हणजे आपली एकरी 40,000 ऊस संख्या धरून नियोजन करायचं म्हणलं तर 5x1.5 या स्पेसिंगनुसार एका डोळ्यापासून आपल्याला 8 फुटवे पाहिजे.
आणि जो आपण जर दोन डोळ्यातला अंतर परफेक्ट माप गुण जर व्यवस्थित केलं तर आपल्याला पूर्णतः अंदाज येतो की सरासरी बघितल्यानंतर की बाबा ह्या गड्ड्यात 8 ऊस झालेत का नाही झाले ह्या पद्धतीने आपल्याला अंदाज येतो नाहीतर मग कसं की अंतर जर कमी जास्त असेल तर मग आपल्याला तिथं त्यावेळेला एक अंदाजे 10 फुटात किती रनिंग फुटात किती फुटवे झालेत ह्या सगळ्या गोष्टीचा तिथं माप घ्यावं लागतं त्यासाठी जर अंतर तुम्ही व्यवस्थित ठेवून जर व्यवस्थित परफेक्ट मार्किंग करून जर 1.5 फुटावर डोळा या पद्धतीने नियोजन केलं तर आपल्याला संकेत समजून येतं की बाबा या प्रत्येक गड्ड्यात 8 फुटवे झालेत 9 फुटवे झालेत त्यावेळेला आपल्याला थोडीशी हलकी माती घेऊन माती लावून म्हणजे भर लावून बाळबरणी करून आपल्याला तिथं ते फुटवे थांबवायचे आहेत की जेणेकरून नवीन फुटवे येणार नाहीत संख्या जास्त होणार नाही आणि जी संख्या जास्त जी होणार आहे नंतरची ती आपण दिलेली जी खतं आहेत ती जास्त कोणती मरून जाणार त्या खतांचा आपल्याला त्यावेळेला तिथं काय उपयोग होणार नाही त्यामुळे आपण दिलेली जी खतं आहेत ते फक्त त्या 40,000 उसानाच कसं मॅक्झिमम मिळेल यासाठी ही खबरदारी घ्यावी लागणार आपल्याला. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, लागवडीचं अंतर तुमचं उत्पादन ठरवते. लागवडीचं अंतर पण खूप महत्वाचं आहे. सध्या माझ्याकडे सुद्धा दोन प्लॉट आहेत. एक प्लॉट आहे 5 फुटामध्ये 5x2 वर लागण, एक 6x1.5 वर आहे. पण 6x1.5 वरची लागण खोडवा जो आहे तो 5x1.5 पेक्षा सरस आहे. त्यामुळे लागवडीचं अंतर खूप महत्वाचं आहे. तुम्ही ऊस किती ठेवणार आहे, तुमच्या एकऱ्यात ऊसांची संख्या किती आहे हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे आपण ढोबळमानाने सांगतो एकरी 40,000 संख्या आणि एक 2 ते 2.5 किलोचा ऊस असा 100 टनाचं सूत्र होते. बरेच शेतकरी 35-35, 32-32 हजार आपले सुद्धा ऍडमिन्स आहेत विजयांना असतील किंवा तुमच्या ऊसात सुद्धा मागच्या वर्षी 32 ते 35 हजार संख्या असून देखील 100 टनापेक्षा पुढे उत्पादन मिळाले. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या, अंतर जवळ फुटवे जास्त उत्पादन जास्त हे सूत्र डोक्यातून काढून टाका. अंतर लांब फुटवे जे पाहिजेत तेवढे उत्पादन जास्त हे सूत्र. आणखी एक आणि मला अनुभव एक त्या गोष्टीचा सांगतो की काही बंधू शेतकरी बंधू विचारतात की बाबा 5x1.5 करू का 5x2 करू, हे तुमच्या तिथल्या सिच्युएशननुसार ठरवा. ह्या गोष्टीमध्ये आणखी एक माझा मी अनुभव सांगतो की 5x2 म्हणलं की तुम्हाला एका गड्ड्यात पासून एका डोळ्यापासून 10 फुटवे पाहिजेत आणि जे 5x1.5 म्हणलं की 7 ते 8 फुटवे पाहिजेत तर तुम्ही इझिली 5x7 मध्ये 7 फुटवे आरामात लवकर मिळू शकतात तुलनेत 10 म्हणजे 5x2. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कधी फरक पडतो की भरणी तुमची लवकर होते ह्या गोष्टी आणि भरणी लवकर चालू झाली की आपण जे ऊस कारखान्याला पाठवणार आहे ते जे तुटणार कुठं आहे भरणी झाल्यानंतर जे वरचे जे ऊस तुटणार आहे. समजा जर तुमची भरणी 5x1.5 असेल की जवळपास 100 दिवसाची झाली 100 दिवसाचा ऊस असताना झाली आणि ते 5x2 असते फुटव्यासाठी आपल्याला 15 ते 20 दिवस जास्त वाट बघावी लागली आणि त्यामुळे त्याचा फुटवा 120 दिवस 125 दिवशी झाली म्हणजे हे 20 ते 25 दिवस आहे ते खूप निर्णायक ठरतात शेवटच्या टप्प्यात. कारण त्यावेळेला काय होणार असतं की तोडणी तुमची ठराविक त्या काळात होणार आहे त्या काळातच होणार असते. मग त्यावेळेला कसं होतं की जर तुमची 100व्या दिवशी भरणी झाली त्यामुळे ते 25 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा मिळाले त्या 25 दिवसात किमान तुमच्या 3 कांड्या वाढलेल्या असणार आहेत जास्त झालेल्या असणार आहेत आणि एकरी 40,000 संख्या गुणिले 3 कांडी प्रत्येक ऊसाची म्हणलं तर जवळपास 120,000 कांडी झाली आणि 50 ग्रॅमची जर एक कांडी जरी आपण म्हणलो तरी ती 5 ते 6 टनाचा तुम्हाला तिथं बेनिफिट मिळणार आहे. ह्या छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण परफेक्ट ह्या साधल्या की 100 टन गाठताना आपल्याला या खूप महत्वाच्या निर्णय ठरतात ह्या छोट्या गोष्टी. बरोबर, म्हणजे आता अमोलजींनी सांगितलं की कांडी किती दिवसाला पडते हे सुद्धा शेतकऱ्यांनी बघणं गरजेचं आहे. आपल्या शेतामध्ये काही ठोंब मार्क करा, आपल्या ऊसाला हिरवी पानं किती आहेत बघा, हिरव्या पानासोबत आपल्या एक टोपण किती दिवसानं पडते ह्याचा सुद्धा आपण एक थोडका ठोकताळा बांधून अंदाज घ्या. तुमच्या ऊसाची वाढ व्यवस्थित चालू आहे का नाही हे कळेल. जसं मागच्या एका लेक्चरमध्ये अरुण देशमुख सरांनी सांगितलेलं, ऊसाची वाढ वर जेवढ्या गतीनं होते तेवढ्याच खाली गतीनं मुळांची वाढ होणं गरजेचं आहे आणि लागण ऊसाची करताना मग यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे बेसल डोस. बेसल डोस टाकणं ऊसामध्ये खूप गरजेचं आहे. फक्त मला एक अमोलजी तुम्ही माहिती द्या की ऊसाचा आपण कांडी लागण करताना आणि रोप लागण करताना थोडे आपण त्याच्यात बदल करतो, नेमका बेसल डोस कधी दिला पाहिजे त्यासाठी माती परीक्षण किती महत्वाचं आहे. कारण प्रत्येक शेतकरी आपल्याला फोन केला त्यावेळेला म्हणतात तुमचा चार्ट द्या, तुमचं शेड्यूल द्या. मित्रांनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला, कुठल्याही पिकाचं शेड्यूल नसतं हे गोष्ट लक्षात घ्या. आपल्या जमिनीनुसार आपल्या जमिनीत किती उपलब्ध मूलद्रव्य आहेत ह्यानुसार आपण आपल्या जमिनीत किती खतं घालायची आहेत रासायनिक खतं हे आपण ठरवायचं असतं. त्यामुळे अमोलजींच्या ऊसात जे लागू होते त्यांच्या ऊसात ते माझ्या ऊसात लागू होणार नाहीये. तर अमोलजी थोडक्यात बेसल डोस तुम्ही काय देता तुमच्या जमिनीच्या, मी ह्यांच्या जमिनीचा फक्त विचारतोय त्यामुळे हा डोस बेसल डोस तुम्हाला लागू पडेलच असं नाही,
बेसल दोस्त तुम्ही काय देता आणि कांडी लागवड करताना आणि रोप लागण करताना यामध्ये दोन्ही दोन्ही मध्ये आपण बेसल दोस्त कसा वेगवेगळ्या पद्धतीने देतो जनरली कांडी लागण करताना बेसल दोस्त मध्ये मी एकरी 2 डीएपी 1 पोटॅश दांडर स्वरूपातले कीटकनाशक आणि याच्या सोबत सोबतीला एक सेंद्रिय खत एखादी दुसरी बॅग हे मिक्स करून देतो ह्या पद्धतीने देतो आणि हे कांडी लागण करताना जर रोप लागण करणार असाल तर त्यात पण दोन पद्धती आहेत रोप लागण करताना खत द्यायचे एक तर तुम्ही रोप लागण करायच्या आधी 8 दिवस खत देऊन घ्या तुम्हाला जो बेसल डोस तुमचा द्यायचा आहे तो त्यानंतर पाणी देऊन हलके पाणी देऊन त्यानंतर त्या ओलीला म्हणजे 8 दिवसानंतर रासायनिक खत दिल्यानंतर 8 दिवसानंतर पाणी देऊन झाल्यानंतर परत तुम्ही रोप लागण करून घेऊ शकता किंवा रोप लागण ओलीला करून घ्या त्याच्यानंतर रोप पूर्ण सेट झाल्यानंतर किमान 12 ते 15 दिवसानंतर त्या बेसल डोस द्या बेसल डोस देताना भी आता मी कसं करतो की माझ्या शेतात याच्यानुसार मी रोप लागण जर केलं तर सुरुवातीला लवकर उपलब्ध होऊन देणारी खतं म्हणजे जसं की 10-26-26 मिश्र खतं जी येतात किंवा 12-32-16 या दोन्हीपैकी एक देतो सोबत दाणेदार कीटकनाशक एक आणि पोटॅशियम या पद्धतीनं ह्या बेसल डोस मध्ये देतो बरोबर बेसल डोस एक आता बेसल डोसला जोडून आपण रासायनिक खतांचं पुढचं पण नियोजन घेऊ त्यामुळे शेतकऱ्यांना समजायला सोपं जाईल तुमचं रासायनिक खताचं नियोजन तुम्ही कसं करता म्हणजे किती डोसेस विभागून देता कुठल्या अवस्थेत देता आणि एक साधारण आपलं एकरी एनपीकेचं प्रमाण किती आहे आता माझ्या जमिनीच्या कंडिशननुसार एक डोसेसचं मी वैयक्तिक माझ्यापुरतं मी म्हणजे ठोकळा ह्याच्याप्रमाणे ते डोक्यात गणित एक फिट झालेलं आहे त्यानुसार पहिला बेसल डोस देतो बेसल डोस मध्ये आता सांगितलं त्या पद्धतीनं एकरी 2 डीएपी 1 पोटॅश दांडा स्वरूपात कीटकनाशक सेंद्रिय खतासोबत मिक्स करून देतो त्यानंतर पुढचा डोस आपल्या 48 बाबतीत सांगतोय की पडणार आहे तो 25-30 दिवशी पडणार आहे आणि त्यावेळेला आपल्या बऱ्यापैकी ऊस म्हणजे जवळपास 90-95% ऊस फुटवायची अवस्थेत असणार आहे त्यावेळेला नत्राची गरज आपल्याला थोडीशी जास्त लागणार आहे म्हणून आपण त्यावेळेला सिच्युएशन कशी आहे बाहेरची हे बघून एकरी 2 बॅगा युरिया किंवा 1 बॅग युरिया 1 बॅग अमोनियम सल्फेट ह्यानुसार आपण ठरवू शकतो जर पावसाचं प्रमाण जास्त असेल ओलीचं म्हणजे थोडंसं थंड वातावरण असेल तर एक अमोनियम सल्फेट प्लस एक युरिया वातावरण बऱ्यापैकी क्लिअर असेल थोडेसे पाऊस थोडंसं हलकं पाऊस असेल त्यावेळेला आपण हा झाला दुसरा डोस 48 लागणे बघतोय त्यानंतर पुढचा डोस जो पडणार आहे सर्वसाधारण 55-60 दिवशी पडणार आहे काही शेतकरी बंधू ह्याच पिरियड मध्ये आपल्या 80-32 जेट्या मोडण्याचं काम करतात 60 दिवशी म्हणजे 55-60 दिवसाचे मग त्यावर डोस देताना थोडं जोडूनच घ्या म्हणजे का मोडावा का न मोडावा आणि आपली प्रॅक्टिस काय आहे आपण काय करतो ते फक्त ह्याच्यातच जोडून आता जे पहिले जे 60 दिवस आहेत जर ह्या 60 दिवसात जर तुमचे स्पेसिंग नुसार म्हणजे अंतरानुसार जर अपेक्षित फुटवे जर झाले असतील तर जेटा मोडायची गरज नाही जर तुम्हाला त्यावेळेला दुर्दैवानं संख्या जर त्यावेळेला मिळाली नाही म्हणजे तुमची 5x 1.5 अंतर आहे लागणीचं पद्धत आहे आणि त्यावेळेला तुमचे 55-60 दिवशी 1-3-4 फुटवे एवढेच आहेत त्यावेळेला तुम्ही जेटा मोडू शकताय जर त्यावेळेला जर मग 7-8-9 फुटवे जर असतील म्हणजे 5x1.5 अंतरानुसार तर तुम्हाला जेटा मोडायची गरज नाही त्यावेळेला तुम्ही जो डोस देणार आहे तो डोस द्या 1-1.5 इंच माती लागेल गड्ड्याला जेणेकरून त्या आहे त्या कोंबांना जाडी मिळेल चांगली आणि नवीन फुटवे यायचे बंद होतील ह्या पद्धतीनं तुम्ही ते नियोजन करू शकता आणि मी 60 दिवशी जो डोस माझा पडतोय त्यावेळेला एकरी 2-10-26-26 मिश्र खत देतोय सोबत 1 युरिया आणि एखादी पोटॅशची बॅग ह्या पद्धतीनं डोस देतोय आणि सिच्युएशन जर म्हणजे जर पावसाचं प्रमाण जास्त असेल तर त्यावेळेला त्यात गंधक एकरी 10 किलो या पद्धतीने द्यायचं नियोजन करतो की जेणेकरून थोडीशी मुळीला तिथं उष्णता गंधकामुळे मिळेल आणि मुळीचं वाढ कंटिन्युअस चालू राहील पण ही खत देताना 100% खत मातीत मुजून जाईल ह्या पद्धतीनेच देतो आणि ह्याच वेळेला आपल्याला हलकी माती 1-1.5 इंच लावायची जेणेकरून त्या आलेल्या कोंबांना जाडी मिळेल आणि नवीन येणारे कोंब थांबून जातील आणि त्यासोबत आपलं रासायनिक खत दिलेलं जे आहे हे झालं 55-60 डोस आपला होणार आहे तर सर्वसाधारण 90 दिवशी होणार आहे म्हणजे तिथून 31-35 दिवसाच्या अंतराने ह्या पिरियड मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर ह्या वेळेला 48 लागण्याची आपण मोस्टली गाळ भरणी करून घेतोय म्हणजे पॉवर ड्रिल एकदा रिवर्स चालवते जर हे असेल तर आणि त्यावेळेला जवळपास 3-4 इंच माती हलकी माती लावून घ्यायचे मग त्यावेळेला आपण मी देताना डोस 1-2-12-32-16 1 युरिया 1 सिलिकॉनची बॅग जेणेकरून इन फ्युचर जेव्हा आपल्याला जर पाण्याचा ताण बसेल किंवा सिलिकॉन काय काम करणार आहे आपल्याला त्यावेळेला की पाण्याचा ताण सहन करायची सुरुवातीपासून त्या प्लांटची इम्युनिटी वाढवणार आहे पाण्याची रुंदी वाढ जाडी वाढायला मदत होणार आहे यासाठी सिलिकॉनची त्यावेळेला एखादी बॅग देतो आम्ही आणि त्याच्यानंतर पुढचा डोस जो होणार आहे
तो सूक्ष्म अन्नद्रव्य आणि आपले रेग्युलर फायनल भरणी चा ऑर्डर होणार आहे. मग त्याच्यात त्यासाठी काय करतो की सर्वसाधारण 120 दिवसापर्यंत आपली पक्की भरणी होते 68 दिवसाची आणि त्यावेळा आपला जो डोस असतो तो पाचवा डोस असतो. तसा कॅल्क्युलेशन करा, बेसल डोस पकडून केलं तर पाचवा डोस होतो महिन्या महिन्याच्या अंतराने. आणि त्यावेळा 120 सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ती भरणीच्या आधी 4 ते 5 दिवस आपल्या एका सेंद्रिय खतात भट्टी लावतो, मिक्स करून त्याची भट्टी लावून ठेवतो. म्हणजे त्या पद्धतीने चिलिशन व्हायला ते मदत होते भट्टी लावून ठेवल्यामुळे, सेंद्रिय खतात मिक्स करून ठेवल्यामुळे. ते तो डोस आणि प्लस आपला जो एनपीकेचा डोस आहे त्यामध्ये आता भरणीला मोस्टली वापरताना 1:2 डीएपी 1 युरिया, जर थंडीचं वातावरण जास्त असेल तर युरियाऐवजी अमोनियम सल्फेट आणि पोटॅश किंवा मग एसओपी अशा पद्धतीने तो घेतो. एका बाजूला ऊसाच्या एका बाजूला एनपीकेचा डोस, दुसऱ्या बाजूला आपल्या सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोस, ह्या पद्धतीने तो डोस टाकून घेतो. ह्यातच आपल्या एनपीकेमध्ये खोडकिडीसाठी जे बाजारात जी कीटकनाशके मिळतात धान्याच्या स्वरूपातली ते पण त्यात देतो की जेणेकरून भविष्यात त्या ऊसाला खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी. ह्या पद्धतीनं हे 5 डोस मध्ये 48 पूर्ण बांधणी पक्की बांधणी होते. आतापर्यंतचे हे डोसेस पडतात. ह्याच्यानंतरचा जो पुढचा डोस होतो हे संपूर्ण जे चाललंय हे फक्त पाठ पाण्याच्या हिशोबाने चाललेलं आहे आणि जो पुढचा डोस होतो ते सर्वसाधारण तिथून पुढे 45 ते 50 दिवशी होतो. म्हणजे पक्की बांधणी झाली आपली 120 दिवशी, तिथून 45 ते 50 दिवस म्हणजे सर्वसाधारण 165 ते 170 दिवशी जे तुम्ही डोस देणार आहे त्यावेळेला आपण 65 मोस्टली काढून घेतो. आणि भरणी झाल्यानंतर जे जास्त जे राहिलेले कोंब असतात म्हणजे लहान कोंब जे राहिलेले असतात ते मरून जातात पूर्ण आणि पाचट वाढलेलं असतं. मग त्यावेळेला आपण काय करतोय की 165 दिवशी किंवा 170 दिवशी जी पाचट काढणार आहे त्यावर गुड पाला सगळा साफ करून घेतो. फक्त वाळलेला पाचट काढतो, हिरवा पाला अजिबात काढत नाही, फक्त गुड पाला काढतो आणि मेलेले कोंब आहेत ते काढून घेतो. आणि त्यावेळेला जे डोस देणार आहे त्यामध्ये मी मोस्टली काय करतोय की 15-15 किंवा 19-19 ही दोन बॅगा सोबत एक अमोनियम सल्फेट आणि एक पोटॅश एवढं देऊन हा डोस घेतो. आणि त्यानंतर आपल्या पाठपाण्यावरच्या 48 दिवसाला आपण इथून पुढे डोस देत नाही. म्हणजे सर्वसाधारण 170 दिवसापर्यंत आपण डोस देऊ शकतो 48 दिवसाच्या बाबतीत. जर ड्रीप असेल तर अशाच पद्धतीने डोसचं नियोजन करतो. फक्त ह्यात करताना 30 ते 35% ड्रीपच्या म्हणजे खतांचं कमी मात्रा द्यायची आता दिलेल्या सांगितलेल्या डोसमध्ये आणि तीच खतांची मात्रा वाढवून आपल्याला नंतर ड्रीपच्या म्हणजे भरणी झाल्यानंतर जे पाचट काढणार आहे त्याच्या पुढच्या डोसेसमध्ये ते कंटिन्यू आपण देणार आहे. मोस्टली मी देताना ड्रीपच्या खतांच्या मध्ये कसं करतोय की बाजारात असलेली विद्राव्य खतं न वापरता जे आपण मार्गात आपण जी खत देतोय रेग्युलर 50 किलो बॅगमध्ये येतात ते 1 युरिया म्हणजे युरिया अमोनियम सल्फेट असेल 24:24 असेल किंवा पांढर पोटॅश म्हणजे एमओपी एसओपी हीच जी खतं आहेत हीच मोस्टली ड्रीपनं देतात वापरतो की जेणेकरून आपल्याला खर्चामध्ये बचत होईल. ह्या पद्धतीने या खतांचं नियोजन करतोय. मित्रांनो ड्रीपद्वारे आता एका शेतकरी मित्रांनी याच्यात प्रश्न विचारलाय तेच मी पाहत होतो की त्याच्यामध्ये त्यांनी विचारलंय की फक्त बेसल डोस वगैरे देऊन 100 टन उत्पादन ऊसाचं निघू शकेल काय. तर अमोलजीनी जसं सांगितलं नंतरच्या काळातलं खतात कारण ऊस आपला 16 ते 18 महिने आणि आपल्या सुरुवातीच्या 150 दिवसामध्ये सगळ्या रासायनिक खतांचे डोसेस पूर्ण होतात तर तिथून पुढच्या वाढीच्या काळात देखील खतांची गरज असते. अशा वेळेला ड्रीपच्या खतांचं शेतात एकतर ड्रीप असणं मस्ट आहे. 100 टन ऊसाचं उत्पादन करायचं म्हणजे ड्रीप पाहिजे ही एक गोष्ट लक्षात घ्या. पाच पाण्यावर पण निघतं पण खूप कष्ट करावं लागतात आणि जे जमीन त्या ताकदीची पाहिजे करणं महत्वाचं आहे आणि पाच पाण्यावर रासायनिक खतांचं नियोजन तुम्हाला अजिबात परत ड्रीपद्वारे करता येत नाही. यासाठी ड्रीप असणं महत्वाचं आहे. तुम्ही जमिनीतून टाकायची सुद्धा 24:24 वगैरे एसओपी आहे हे लगेच लागू होणारी खत आहेत ती खतं देखील वापरू शकता. कॉस्टिंग कमी होतं, रिझल्ट खूप छान येतात. सध्या आम्ही त्याचे बरेच वेगवेगळे प्रयोग घेतोय 8 दिवसाला 10 किलो किंवा 10 दिवसाला 15 किलो ह्याचं वापरून तर एक ते पण एक शेड्यूल आपण लवकरच देणार आहोत. तर जवळपास आपण आता भरणीपर्यंत आलोय, भरणीपर्यंत आपण सगळं नियोजन पाहिले. फक्त शेतकरी मित्रांना आता विषय झालाच आपला ड्रीपचं महत्व काय आहे ऊसाच्या उत्पादनामध्ये आणि त्यासोबत पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे उन्हाळ्याच्या काळात आणि थोडं पावसाळ्याच्या काळात वगैरे तर ह्याच्याबाबत थोडक्यात माहिती द्या हा एक गोष्ट. ह्याच्या तत्पूर्वी पावसाळी डोस शेतकरी फेकून देतात, आपण सगळे डोस मातीच्या आड करायला म्हणतो तर पावसाळी डोस शक्यतो द्यावा का दिला तर तो कसा द्यावा ह्याच्याबाबत माहिती सांगा आणि मग ड्रीप इरिगेशन मध्ये पाहू.
पावसाळी डोगा दोस आता एक एक वेळ आपण असू शकतो की 100% लगेच पाऊस चालू झाले नसतो किंवा पाण्यावाटे आपण देऊ शकतो डोस म्हणजे पाण्यात मिक्स करून देणारे विद्राव्य खत म्हणजे आपली खतं जी आहेत म्हणजे 24-24 असेल अमोनियम सल्फेट असेल किंवा त्या पद्धतीची खत असेल एमओपी असेल हे पाण्यात मिक्स होऊन जातात त्या पद्धतीने ते डोस देऊन घ्या की जेणेकरून ती पाण्याबरोबर जमिनीत लगेच मरून जातील आणि त्याचं चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळून जातील हे करू शकतोय. आणि दुसरा गोष्ट कोणती म्हणलं विचारा तुम्ही म्हणजे आता ड्रिप इरिगेशन ड्रिप इरिगेशन का महत्वाचं आहे आणि रासायनिक खतांचं जे नियोजन नंतरच्या काळात आपण करतो आपण त्यासाठी ड्रिप का महत्वाचं आहे. आता कंटिन्युअसली एक म्हणजे सातत्यपूर्ण प्रयोग करत आलो आम्ही त्यामुळं असं एक गोष्ट लक्षात आली म्हणजे ड्रिपच्या बाबतीत की थोडी थोडी खतं जर आपण वरचेवर देत राहिलो म्हणजे लॉंग पिरियड पर्यंत देत राहिलो तर त्याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला काही अंशी चांगले आलेले दिसून आलेले आहेत. मग त्याच पद्धतीने आता मुळात कसं की ऊस शेतकऱ्याला आजपर्यंत ऊस शेतकरी बदनाम काय आहे की त्याला आळशी शेतकरी म्हणतात पण माझं तसं कोण म्हणत असेल आळशी शेतकरी ऊसाला तर बाबांना म्हणू नका कारण ऊसात एवढं सोपं राहिलेलं नाही आणि जे 100 टन सातत्य पूर्ण करतोय तो तर अजिबात आळशी नाही ह्या मताचा तर मी आहे. त्यामुळं ऊसाचं पाण्याचं नियोजन करणं हे खूप महत्वाचं आहे. आणखी एक आपल्या शेतकरी बंधूंची एक म्हणजे कसं आहे की आपण पाणी देतोय की जमीन बघून पाणी देत असतोय तर तसं न बघता ऊसाचा शेंडा बघा. जर तुम्ही तुम्हाला सांगत असेल शेंडा की तुम्हाला आता मला पाण्याची गरज आहे तरच तुम्ही पाणी द्या तर तसं जर नियोजन तुम्ही म्हणजे ते ऊसाची भाषा जर वाचा नजरेची भाषा जर ऊसाची शिकलात तुम्ही तर नक्कीच तुम्ही 100 टनापर्यंत आरामात जाऊ शकाल म्हणजे पाणी नियोजन परफेक्टली करू शकाल हे शक्य आहे. तुमचं एक आमचे मित्र आहेत विनायक पाटील म्हणून जे इथं आमचे गोटखिंडीचे आहेत त्यांचं तर म्हणणं आहे की तुम्ही जमिनीकडे नाही ऊसाच्या शेंड्याकडे बघून तुम्ही पाणी द्या. त्यांचं म्हणतात की ते ऊसाची नजरेची भाषा तुम्ही शिका म्हणजे तुम्ही आरामात चांगले 100 टनाचं उत्पादन घेऊ शकता. ते वैयक्तिक एक लिटर ड्रिपरवर 7 फुटीसरीचे 1 लिटर ड्रिपरवर 650 एकर त्यांची स्कीम चालवतात आणि चांगल्या पद्धतीने चालवतात. शेतकरी मित्रांनो पाण्याचं नियोजन त्याचसोबत रासायनिक खतांचे डोसेस असतील आणि सुरुवातीच्या काळातल्या ऊसाचं नियोजन जे आहे तर याबाबत आपण डिटेल इन्फॉर्मेशन सगळी पाहिलेली आहे. थोडक्यात ऊसाचं एक भरणीनंतरचं नियोजन ऊस जाऊसपर्यंत कसं असावं आणि ऊसाची तोडणी योग्य काळात होणं का गरजेचं आहे ह्याच्याबाबत थोडक्यात माहिती द्या. तोडणी होणं खूप महत्वाचं आहे कारण तोडणीचं कालावधी परफेक्ट साधणं खूप महत्वाचं आहे. सर्वसाधारण 80-32 जर ऊस म्हणला तर तुमच्या शेतात तो 18 महिने आणि म्हणजे राहू शकतो चांगल्या पद्धतीनं की तुरा येणं म्हणजे ऊस पक्व होणं आणि त्यानंतर काय होतं की तुरा आल्यानंतर परत तुमच्या ऊसाचं वजन घटायला चालू होतं पोकळ व्हायला चालू होतं ऊस मग ते यायचे म्हणजे मॅच्युरिटी यायच्या आधी रिकव्हरी तुमची म्हणजे कारखान्याचा बेस आहे ते पूर्ण झाल्यानंतर चांगल्या त्याच पिरियडमध्ये सहसा 86-32, 16-18 महिन्याच्या तुटलाच पाहिजे. जर 265 जर ऊस असेल तर दुर्दैवाने 265 बाबतीत कारखान्याचं थोडंसं नियोजन चुकतं की दुर्लक्षित व्हरायटी केलेली आहे त्या 265 बाबतीत ती थोडीशी तोडणी त्या व्हरायटीची लांबते. आणि भरणीनंतर म्हणजे आता आपण पाचक काढल्यानंतर जे नियोजन असतं ते मोस्टली आपण कसं करतो की ड्रिप असेल तर वेळच्या वेळ थोडी थोडी खतं देणं जेणेकरून आता मी सांगितलंच की 24-24 असेल पांढरं पोटॅश असेल एमओपी असेल ह्याचं कॉम्बिनेशननं थोडं थोडं खतं कंटिन्युअस देत राहणं हे जर पाठ पाणी असेल तर आपल्याला ते शक्य होत नाही. मग त्यावेळेला एखाद वेळेस काय होतं की 48 ऊस असतो हा सर्वसाधारण मार्च एप्रिलमध्ये 100% पडतोच मग त्यावेळेला आज जाऊन घुसून ऊसापासून खतं देणं शक्य होत नाही. त्यावेळेला पावसाळ्याच्या सुरुवातीला जे शेवटचं पाणी असतं मेच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात जे पाणी देणार आहे त्यांना आपण एखाद्या वेळेस खतांचा डोस देऊ शकतोय कारण त्यानंतर परत आपल्याला खतं देणं शक्य होत नाही. ह्याचसोबत आपल्याला काय करायचं आहे की दर 1.5-2 महिन्यानंतर एकदा जीवाणू खतांचा वापर करायचा आहे जेणेकरून आपण जी रासायनिक खतं दिलेली आहे ती जास्तीत जास्त पद्धतीनं आपल्या उपलब्ध होऊन व्हायला मदत होईल ह्या पद्धतीने त्याचंही नियोजन करायचं आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ऊसाचं एकरी सातत्यपूर्ण 100 टन उत्पादन काढायचं असेल फक्त रासायनिक खताच्या गोण्यावरून उत्पादन निघणार नाही ही गोष्ट मनाशी तुम्ही ठोकताळा पहिला बांधून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 100 टन जर ऊसाचं उत्पादन काढायचं असेल तर वेळच्या वेळेला त्याच वेळेला त्या गोष्टी पहिला होणं गरजेचं आहे. जर जमीन चांगली तुम्ही तयार केली पिकांची फेरपालट व्यवस्थित केली पाचक जमिनीत गाडलं हिरवळीची खतं घेतली जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन ज्या वेळेला वाढवाल तुम्ही त्याच वेळेला तुमची जमीन प्रोडक्टिव्ह होणार आहे. म्हणून आपण कायम
काय सांगत असतो जमीन ताकदवान करा उसाचं उत्पादन जर चांगलं घ्यायचं असेल तर जमीन ताकदवान करणं खूप गरजेचं आहे एक मुद्दा अमोलजी राहून गेलाय उसातील आंतरपिके म्हणजे समजा मोठे शेतकरी आहेत त्यांचं ठीक आहे म्हणजे 8-10 एकर जमीन आहे पण समजा 1-2 एकरचाच एखादा शेतकरी आहे कमी जमीन असणारा शेतकरी आहे आणि त्याचा खर्च सगळं चालवायचं असेल तर त्याला समजा एखादा आंतरपीक घ्यावं लागतं या बाबी आपण मान्य करू तर अशा वेळेला शेतकऱ्याला कुठली आंतरपीक घ्यायला पाहिजेत की जेणेकरून ऊसासोबत कॉम्पिटिशन चांगलं होईल आणि चांगलं थोडं पैसे पण बनतील की ऍटलिस्ट ऊसाचं उत्पादन खर्च तर त्या आंतरपिकातून निघू शकेल हा ऊसात सुरुवातीला अडचणीमध्ये जर प्रामुख्याने घ्यायचं असेल तर तुम्ही सुरुवातीच्या काळात म्हणजे कांडी लागण केला असेल तर तुम्ही बोलावर 4.5-5 फुटे असेल तर तुम्ही कोथिंबीर किंवा मेथी हे पालेभाज्या त्या करू शकताय किंवा भुईमुग असेल भुईमुग करताना बी अशा पद्धतीने टोकण करा की जेणेकरून त्या भुईमुगाची ओसप म्हणजे सावळी त्या उसावर पडणार नाही त्या उसाला त्याचा त्रास होणार नाही त्या जातीच्या निवड स्ट्रेट वाढणाऱ्या उभ्या जातींची निवड करा भुईमुगाची करा हे झालं तुम्ही परत कडधान्याची पण हे करू शकताय की त्या कोथिंबीर मेथी ती भाजी घेऊ शकते त्याचा काही त्रास नसतो अशा पद्धतीने घ्या की आंतरपीक निवड करताना बी अशा पद्धतीने निवड करायची की जेणेकरून ऊसाच्या पिकाची म्हणजे ऊसाच्या वाढीला त्या आंतरपिकाचा काही त्रास होऊ नये अशा पद्धतीनं असलेलीच पिकं तुम्ही आंतरपीक म्हणून घ्यायचे तर शेतकरी मित्रांनो जे स्मॉल होल्डर्स असतील किंवा छोटे शेतकरी आहेत तर अशा मित्रांनी आंतरपीक शक्यतो घ्यावं लागतं घरचा खर्च चालवायचा असेल किंवा उत्पादन खर्च काढायचा असेल अशा वेळेला भुईमुग एक बेस्ट आंतरपीक आहे फक्त उभ्या वाढणाऱ्या जातींची निवड करा त्यासाठी कोथिंबीर मेथीसारख्या छोट्या पालेभाज्या किंवा पालक चाकवत असल्या ज्या पालेभाज्या आहेत छोट्या लगेच निघणाऱ्या तर अशा यांची निवड करू शकताय ऊसात शक्यतो स्वीटकॉर्न मका हे असली पिकं घेणं टाळा ज्वारी वैरणीसाठी घेणं शक्यतो टाळा अशी पिकं घेऊ नका मी आजच एक व्हिडिओ केलेला भेंडीच्या एका शेतातला ज्या क्षेत्रात मका होता त्या क्षेत्रातलं भेंडीचं उंची आणि जिथं नव्हता तिथली उंची यामध्ये सरळ सरळ फरक दिसतोय त्यामुळे ही पिकं थोडी खादाडी आहेत आणि आपण जे खतं देतो ती ऊसाला व्यवस्थित लागली पाहिजेत कॉम्पिटिशन कमी झालं पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या जी काही खताचे डोसेस मगापासून सांगितले ते एक ही खताचा दाणा वरून फेकून द्यायचा नाहीये सगळी मातीच्या आड खतं झाली पाहिजेत ही गोष्ट शेतकरी मित्रांनी लक्षात ठेवा आणि जर असं जर तुम्ही केलं तरच तुम्ही 100 टनाच्या जवळपास पोहोचू शकताय शेतकरी मित्रांनो जवळपास आपण 45 मिनिटं लाईव्ह आलोय आहोत बऱ्याच गोष्टी आपण सगळ्या चांगल्या समजून घेण्याच्या ऊसाच्या 100 टनाच्या बाबतीतल्या प्रयत्न केलाय आणि सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय ऊसाच्या बाबतीत अजून आपल्याला जर डिटेल काय माहिती पाहिजे असेल तर ऊस व फेसबुकवर महाराष्ट्र ऊस उत्पादक शेतकरी म्हणून हा समूह आहे हा समूह आपण जॉईन करा तिथे इत्यंभूत माहिती मिळेल अमोलजी अजून एक विषय राहिलाय घ्यायचा चर्चेतून मगाशी तो आता मला आठवला गन्ना मास्टर म्हणजे गन्ना मास्टरची ज्या काही ट्रायल्स असतील त्या आपण तुमच्या शेतावर सुरुवातीला घेतल्या 6 महिने त्याचे रिझल्ट पाहिले नंतर शेतकऱ्यांना दिले तर गन्ना मास्टरच्या बाबतीत थोडक्यात माहिती द्या ते कसं वापरलं पाहिजे आणि परिणाम तर आपला तुमचा आहे प्रत्येक शेतकरी जाणतोच फोटो वगैरे बघतातच तर त्याच्या बाबतीत थोडक्यात माहिती द्या की मास्टर किट आणि मास्टर केन कसं वापरलं पाहिजे नेमकं त्याचे वापर आणि त्याचे फायदे काय होतात गन्ना मास्टरची जे मास्टर पॅक जो येतोय तो एक एकरचा पॅक मुद्दाम आम्ही शेतकरी बंधूंसाठी बनवलाय म्हणजे आम्ही वैयक्तिक शेतकरी आहोत आणि आम्हाला जाणतो आम्ही जाणतो की आम्हाला हे सातत्यपूर्ण उत्पादन घेण्यासाठी काय करावं लागतं खर्च करावं लागतं आणि काय काय खरेदी करावं लागतं ह्याचा विचार करूनच एक असं म्हणजे आमच्या आमचे घुसगुरु आबासाहेब साळुंके असतील परत डॉक्टर महिपतराव जाधव असतील ह्यांच्या अशी चर्चा करूनच आम्ही एक अशा पद्धतीनं त्यांच्या मार्गदर्शनात एक पॅक बनवला की जो कमी खर्चात म्हणजे एक एकरचा जो पॅक आहे तो आपण एका एकरच्या त्यात दोन आळवण्या दोन फवारण्या होतील ते कमी खर्चात जास्तीत जास्त आपल्याला चांगले रिझल्ट देतील तर आपले मास्टर पॅक जे आहे हे करताना काय काम करणार आहे सुरुवातीला आपण आळवणी जी करतो सुरुवातीच्या काळातल्या त्यामुळं एक तर जर्मिनेशन चांगल्या पद्धतीने होणार आहे फुटवेंची संख्या लवकर चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आपल्याला त्यासोबत रूट डेव्हलपमेंट हा विषय झालाच आणि जे आपण जे फवारण्या ज्या करणार आहे ह्याच्यामुळे पानांची लिप साईज चांगली डेव्हलप होते आणि जे आता ऊस आपले कोंब आहेत त्यांना जाडी व्हायला सुरुवातीपासून मदत होते याच पद्धतीनं जी वाढ आहे ही जोमदार आणि सातत्य जलद गतीनं होते यासाठी आपलं मास्टर किट काम करतं आणि जे मास्टर केन आहे हे आपण सर्वसाधारण ऊसाची कांडी पडल्यानंतर तिथून पुढे आपण दोन फवारणी त्याच्या घ्यायला सांगतो आपण तसे मास्टर जे पॅक आहे ते आपण वयाच्या म्हणजे लागणीपासून 4 महिन्यापर्यंत त्याचा वापर करू शकतो आपण तसं वापर करायचं असेल तर
आणि जर मास्टर केन असेल तर 90 दिवसाच्या पुढे आपण त्याचा वापर करायचा आहे. बरोबर, अगदी बरोबर. तर याचा वापर तुम्ही करा. ऊसामध्ये वाढीसाठी पोषक म्हणून खूप चांगलं काम करते. त्यासोबत मुळांची वाढ चांगली होत्या, जमिनीत चांगली सुधारणा होत्या. पानाची रुंदी वगैरे आपण फोटो बघतच असाल, शेतकरी शेअर करतात आणि खूप रिझनेबल रेटमध्ये शेतकऱ्यांसाठी ते आपण उपलब्ध करून देतोय. त्याची माहिती आपल्या ऊस उत्पादक ग्रुपवर आहे. कोणाला लागणार असाल तर सांगा. आपल्या लिहा चॅट बॉक्समध्ये निलेश जाधव आहेत, महेश बर्गे साहेब आहेत, या सगळ्यांच्याकडे ते उपलब्ध आहे. तर तुम्ही ते घेऊ शकताय आणि ते वापरू शकताय. अडचणी लागण्याला ते खूप चांगल्या प्रकारे काम फायदेशीर ठरेल. तर शेतकरी मित्रांनो, सगळी इत्यंभूत माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. बरेच छोटा काळ आहे. ऊस हा एक तासात बोलण्याचं पीक नाहीये, हे तर एक गोष्ट लक्षात घ्या. ऊसासाठी एक दोन तीन दिवस सुद्धा कमी पडतील बोलायचं म्हणलं तर. पण क्रिस्प वेळेत, छोट्या वेळेत सगळी माहिती बसवायचा आम्ही प्रयत्न केलाय. जर काही मुद्दे राहिले असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जे काही शेतकऱ्यांचे थोडे प्रश्न आले, थोडके कॉमन आहेत, बरेच प्रश्न आहेत, ते बरेच प्रश्न आपण घेऊ. म्हणजे एक प्रश्न आहे 8032. अतुल तनपुरे राहुरीचे प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांचा एक प्रश्न आहे की 8032 या जातीला सुरूसाठी किती ऍव्हरेज मिळेल. जर तुमचं नियोजन असेल, जमीन चांगल्या पद्धतीने असेल, जमिनीची तयारी जर असेल, तर इझिली 80 पर्यंत जायला तुम्हाला काही हरकत नाही. सुरू लागणी करून म्हणजे सर्वसाधारण तुम्ही डिसेंबर नंतर फेब्रुवारी मार्च पर्यंत लागण करून. वैयक्तिक मी हळद काढून जे एखाद्या वेळेला एकदा मार्च मध्ये लागण केली होती ती 77 टनापर्यंत गेलो होतो मी त्या लागणीला. जया पाटील मधून, जया पाटील हे ऊस उत्पादक प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी आहेत. त्यांचा एक प्रश्न आहे, आता अडसाली म्हणून मेच्या अखेरीस लागणी चालू आहेत, हे कितपत योग्य आहे, याविषयी काय सांगाल. आता जे आपल्या भागात मे महिन्यात लागणी ज्या चालू आहेत, मोस्टली ह्या कशापर्यंत होतात की बियाणे एकतर लवकर मिळत नाही चांगल्या क्वालिटीचं, कारण लवकर संपून जातं. यासाठी लवकर चांगलं बियाणे मिळवण्यासाठी लवकर लागण करणं हा एक पर्याय समजतात. तसं शिफारस आहे की आपली 15 जून नंतरची अडसाई लागण करायचे, की जेणेकरून ह्यात लवकर लागण करण्याचा एक धोका काय असतो की एखाद्या हवामानातील बदल जर झाले तर तुरा येण्याची शक्यता जास्त असते. ह्या उसाला हा एकमेव धोका असू शकतो, राहू शकतो. बरोबर. अतुल तनपुरे यांनी परत एक प्रश्न विचारलाय, मातीला होताना सेंद्रिय खत दिले तर त्याला उमणी लागेल का. नाही लागणार साहेब, तुम्ही सेंद्रिय खत मातीला होताना देऊ शकताय. बाहुबली पाटील यांनी एक प्रश्न विचारलाय, ज्यांना ड्रीप नाही त्यांना काय पर्याय आहे. शक्यतो आम्ही तर सांगेन ड्रीप करा, आणि ज्यांना ड्रीप नाही आहे मग त्यांनी भरणीपर्यंतच खतांचं नियोजन करणं गरजेचं आहे. डॉक्टर नरेश शेजवळ साहेबांचा प्रश्न आहे, 2,4-D वर बंदी आली आहे, ऊस उत्पादकांना याचा कितपत तोटा होणार. नक्कीच हे ऑलराऊंड म्हणजे तणनाशक आहे 2,4-D, आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खूप गरजेचं आहे ते. आणि मी तर एक म्हणजे सामान्य शेतकरी म्हणून सरकारला विनंती करेन की 2,4-D नक्कीच बंद करू नका तुम्ही, कारण खूप ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खूप फायदेशीर तणनाशक आहे ते. ऊसामध्ये वाईडली 2,4-D वापर केला जातो मित्रांनो. 200-300 रुपये मध्ये तुमच्या एकऱ्याचं ती औषध मिळतं तणनाशक. आणि ते जर बंद झालं तर येत्या काळात आधीच मजुरांचंही तर टंचाई आहे भरपूर. परत जर तणनाशक वापरायचं म्हणलं तर परत तणनाशकाचा खर्च जास्त, म्हणजे दोन्हीकडून शेतकरी कात्रीत सापडला जाणार आहे. तर आपण या निर्णयाचा अजिबात वयमी शेतकरी समूहामार्फत स्वागत करत नाही आहोत. हा निर्णय खरं म्हणजे शेतकऱ्याच्या हिताचा तर नाहीये. पर्याय उपलब्ध न करून देता बरीच कीटकनाशकं, तणनाशकं, बुरशीनाशकं सरकारनं बॅन केली किंवा करण्याच्या तयारीत आहे. आणि ही अशी जर कीटकनाशकं जर बॅन झाली तर शेतीचा उत्पादन खर्च नक्की वाढणार आहे. वयमी शेतकरी समूहामार्फत एक मागणी आहे, असा जर तुम्ही खर्च शेतकऱ्यांचा जर वाढणार असाल तर जो काही वरचा एक्स्ट्राचा पैसा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात टाकावा, नाहीतर त्याच्या पिकाच्या उत्पादन खर्चात तो ऍड करून त्याची जो हमी जो काही MSP जाहीर केली जाते तो वाढवा, FRP मध्ये सुद्धा वाढ करण्यात यावी. बरोबर. अजून एक बरेच प्रदीप भोर यांचं थँक्यू म्हणून मेसेज आलाय. खूप खूप धन्यवाद आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल. नक्कीच या प्लॅटफॉर्मची मदत आम्हाला होणार आहे. पद्मराज भोईटे यांचा प्रश्न आहे, जून नंतर ड्रीप मधील फर्टिगेशन शेड्यूल सांगा. मगाशी सांगितलंय त्यांनी आणि चार्ट वगैरे मगाशी मी सांगितलं. चार्ट कुठल्या खताचा नसतो, जमिनीनुसार पिकाचं नियोजन करणं गरजेचं आहे. संग्राम गावडे यांचा एक प्रश्न आहे, एका बाजूला लागण केल्यास मेहनतीसाठी अडचणी येतात, त्याविषयी काय सांगाल. जर तुमची रुंद सरी असेल म्हणजे 4.5-5 फुटी जर सरी असेल तर एका बाजूला लागण करून तुम्हाला काही मेहनतीला काहीच प्रॉब्लेम येत नाही, कारण गेली 10-15 वर्ष झालं आम्ही याच पद्धतीनं करतोय. मात्र या बाबतीत कुठेही कधी कसलीही अडचण आली नाही.
समजा जर तुम्हाला 3 फुटी जर तुम्ही सरी वापरत असाल तर नक्की तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येईल त्यात. त्यावेळ थोडंसं तुम्ही पूर्ण एका बाजूने करता दर मध्यावर नाही आणि दर पूर्ण ह्याकडे नाही अशा पद्धतीने त्याचा सुवर्ण मध्य साधून अशा पद्धतीने लागण करू शकता. बरोबर. पद्मराज भोईटे यांचा एक प्रश्न आहे, रेडीमेड चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट ड्रिप मधून वापरली तर चालतील का? नक्कीच तुम्ही वापरू शकताय. कॉस्टिंग बघा, काही चांगल्या नामांकित कंपन्यांचे मायक्रोन्युट्रिएंट जे आहेत ते खूप चांगले आहेत. वैयक्तिक आम्ही अॅग्रिसर्चं मिंगल वगैरे वापरतो, खूप चांगले रिझल्ट येतात, तर ते तुम्ही मिंगल अॅग्रिसर्चं वापरू शकताय. नक्कीच जे मायक्रोन्युट्रिएंट भट्टी लावून देत आहे ते रिप्लेस हे घटक करू शकतात. स्प्रेचं शेड्यूल सांगा, स्प्रेचं कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला गन्ना मास्टरचं स्प्रेचं शेड्यूल नक्की दिलेलं आहे. ते जी काय माहिती आहे ती डिटेल माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितली जाईल. सोमनाथ पोवार यांचा प्रश्न आहे की 3 महिन्याचा ऊस आहे, कानी लागली आहे, काय करावं? कानी शक्यतो व्हरायटी जर तुमची जुनी झाली किंवा व्हरायटी कुठल्या ह्याच्यावर डिपेंड होतं, तर याच्यासाठी शक्यतो कानी ग्रस्त ऊस आहेत ते कट करा, कापा, त्याच वेळेला लागवडीच्या पोत्यात घालून मग बाहेर काढा. त्याची पावडर शेतात परत पडून द्यायची नाही. आणि शक्यतो त्यासाठी एखाद्या 22 सारख्या बुरशीनाशकाचा आपण स्प्रे घेऊ शकताय, तेही आता बॅन लिस्ट मध्ये आहे. 22 म्हणजे जे शेतकऱ्याला गरजेचे आहे, जे लवकर लागणार आहे, तेच सरकारकडनं बॅन केले जातात. तर शक्यतो ह्या गोष्टी चालू राहाव्यात असं वापर. नागेश शिंदे यांचा प्रश्न आहे, रोपे तुमच्या भेटतात का तुमच्याकडे, त्यांना रोपा हवा आहेत. तर अमोलजींचा मोबाईल नंबर ह्याच्यामध्ये देतोय, रोपं तुम्हाला उपलब्ध होतील फाउंडेशन सीडची, ते अमोलजींना तुम्ही कॉन्टॅक्ट करून उपलब्ध करून देतील. सुदाम गुंडे यांचा प्रश्न आहे, ऊस शेती व एक सजेशन आहे, ऊस शेती व शेतकरी कल्याणासाठी वसा घेतला त्याबद्दल अमोल पाटील साहेब आणि डॉक्टर साहेब धन्यवाद खूप खूप. तुमचेही खूप खूप आभार. सर्व शेतकरी मित्रांनी हा व्हिडिओ पाहिला, जवळपास 430-440 पर्यंत लाईव्ह गेलेले आणि मगापासून 300 खाली तर काही आकडा गेला नाही, तर खूप लोकांनी व्हिडिओ पाहिला. तुमच्यासारख्या लोकांचं जे प्रेम आहे त्याच्यावर तर आम्हाला एक ताकद मिळते की असं नवीन आहे, कंटिन्यू काम कंटिन्यू साधं चांगलं करत राहावं. तुमच्या जास्तीत जास्त आमच्याकडे जी माहिती आहे, आम्ही ज्या पद्धतीने शेती करतोय हे तुमच्याकडून पोहोचवायसाठी 100% आम्ही प्रयत्न करतो. हे फक्त तुमचं प्रेम जेवढं आम्हाला मिळतंय ह्याच्यावर ते तेच आम्हाला आमची ताकद आहे की आम्ही तुम्हाला ते परतफेड करू. बरोबर. शेतकरी मित्रांनो, अजून एक 2-3 प्रश्न घेऊ, खूप वेळ झालाय, एक तास वेळ झालाय, आणि जे काही प्रश्न असतील याचे आपण कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करू. 2-3 प्रश्न आहेत महत्वाचे. काळी कमी निचरा होणारी जमीन असेल तर सरी किती फूट पाडावी, असा प्रवीण केचे यांचा प्रश्न आहे. कमीत कमी 4.5 फुट सरी असावी. आणि आणखी एक ह्याच्या पूर्वी एक सांगतो की तुम्हाला जर तुमची काळी भारदार न निचरा होणारी जमीन असेल तर तुम्ही सुरुवातीला ती निचरा पाईप व्यवस्थापन जे आता तुम्ही सच्छिद्र पाईपाचं व्यवस्थापन आहे ते करायचा प्रयत्न करा. थोडस खर्चिक आहे ते, पण 100% तुम्हाला ते लॉंग म्हणजे दीर्घकाळापर्यंत तुम्हाला ते फायदेशीर राहणार आहे. माझी अशीच एक न निचरा होणारी क्षारपड जमीन होती, ती निचरा पाईपाचं व्यवस्थापन करून आता पूर्णतः चांगली झालेली आहे. आणि मागच्या वर्षीच त्या जमिनीत मी 84.5 टनाचं एकरी उत्पादन घेतलेलं आहे 86.32 जी पूर्णतः क्षारपड जमीन होती, पूर्ण पडून गेलेली होती, ती अशी दुरुस्त करून केली की ती जमिनीचा जर व्यवस्थित निगा केला तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या जमिनी त्यासल्या जमिनी सुद्धा उत्पादन घेऊ शकता. किसन देवकते पाटील यांचा एक प्रश्न आहे, 10001 किती महिन्यात तुटून गेला पाहिजे? सर्वसाधारण 13-14 महिन्यात 10001 व्हरायटी जर तुटून गेली तर चांगलं उत्पादन देते. तेवढ्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही लागण करताना सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या 3 महिन्यात 10001 व्हरायटीची लागण केला आणि सर्वसाधारण नोव्हेंबर डिसेंबर जर मध्ये तुटलं तर की तुम्हाला नक्कीच चांगली त्याचा अवरेज मिळेल. आणि सुरुवातीला मी बोलताना सांगितलं की 10001 व्हरायटीमध्ये अशी ताकद आहे की तुम्हाला ती 12-13-14 महिन्यात 100 टनाची उत्पादन देऊ शकते. शेवटचा प्रश्न घेतोय आपण. संतोष घोलप यांचा प्रश्न आहे, 265 उसामध्ये फुटवे थोडे जास्तच निघतात, विरळणी कठीण जाते, यासाठी काय उपाय केला पाहिजे? आपण सर्वात महत्वाचं आहे की स्पेसिंग म्हणजे अंतर जे ठेवणार आहे 2 गोळ्यातलं हे जर व्यवस्थित ठेवलं आणि अपेक्षित फुटवे आपल्याला माहिती असेल की बाबा सर्वसाधारण 4.5x5 असेल तर आपल्याला 6-7 फुटवे पाहिजेत बस आहेत. जर 6-7 फुटवे झाले त्याच वेळेला हलकी माती लावून नवीन येणारे फुटवे जर नियंत्रित केले तर आपल्याला हा विरळणी करणे हा प्रकार करावा लागणार नाही आहे. या फुटव्यानं जाडी व्यवस्थित मेंटेन होईल आणि संख्या नियोजन चांगल्या पद्धतीनं केलं जाईल. बरोबर. शेतकरी मित्रांनो, एक तास तुम्ही आम्हाला ऐकून घेतलं, त्यासोबत कृषी विभागातील कर्मचारी भोर साहेब असतील किंवा जमदाळे साहेब असतील यांनी आम्हाला या प्लॅटफॉर्मवर बोलवलं आणि आमचे जे काही शेतीतले प्रयोग आहेत, आम्ही रोज जे शेतीत प्रयोग करतोय किंवा आमच्या शेतीमध्ये आम्ही ज्या काही चांगल्या 4 गोष्टी केलेल्या आहेत त्या 4 गोष्टी आम्हाला शेतकऱ्यांसोबत शेअर करण्याची
शेतकऱ्यांची सेवा करायची संधी दिली त्याबद्दल सर्व या सहाय्यक कृषी अधिकारी टीम व या पेजचे ऍडमिन असतील त्या सर्वांचे आभार. मायबाप शेतकऱ्यांनी आम्हाला एक तासभर पूर्ण ऐकून घेतलं, आमचे मुद्दे ऐकून घेतले, बरेच प्रश्न इंटरॅक्शन झाली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे देखील होयामी शेतकरी परिवाराकडून खूप खूप आभार. आपले जे काही जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आपण विचारू शकता, त्यासाठी आपला मोबाईल नंबर आहे. माझा मोबाईल नंबर आहे 940-396-4299. आणखी एकदा सांगतोय 940-396-4299. कृपा करून फोन सकाळी 8 ते संध्याकाळी 8 दरम्यानच करा, कारण काही मित्र आहेत की आपले रात्री 10 वाजता 11 वाजता सुद्धा फोन करतात. बरोबर. आणि गन्ना मास्टरच्या बाबतीत जर कोणाला उपलब्ध कोणाला पाहिजे असेल तर तरी देखील आपण अमोलजींशी संपर्क साधू शकता, ते आपल्याला नक्कीच महाराष्ट्रभर कुठेही उपलब्ध करून देतो. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो.